नमस्कार मित्रांनो आपण दोन तीन दिवस झालं मुं मुंबई परिचर असेल बुलढाणा शिपाय असेल किंवा रेल्वेमधील जे काही फॉर्म होते ते सर्व व्यवस्थित पद्धतीने भरून दिलेले आहेत हे सुद्धा फॉर्म आपण सर्व व्यवस्थित पद्धतीने आपण भरून देऊया त्यासाठी मी व्हॉट्सअप नंबर जो आहे तो व्हिडिओच्या शेवटी तसंच कमेंट बॉक्समध्ये खाली मी देत आहे ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे घरी बसून त्यांनी मला त्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आपल्याला तो फॉर्म भरून दिला जाईल तर बघा आता आपण जो काही व्हॅकन्सी पाहणार आहोत तर ह्या फक्त आ लातूर परिमंडळाच्या नाहीत तर लातूर बीड उस्मानाबाद नांदेड ना लातूर महानगरपालिका आणि नांदेड महानगरपालिका यांच्या आहेत फिजिशियन आपण पाहू शकता सर्व जे काही पदानुसार आहेत तर आपण सर सर्वात जास्त जे विद्यार्थी आहेत ते वॉर्ड आता अप्लाय करणार आहेत आता वॉर्ड आपण वॅकन्सी पाहू शकता शेवटच्या कॉलामध्ये तर भरपूर प्रमाणामध्ये व्हॅकन्सीसुद्धा आहेत मित्रांनो ठीक आहे ही सर्व काही पी डी एफसुद्धा मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती अपलोड करेल ठीक आहे तर आता आपण जर पाहिलं तर यासाठी जे काही शर्ती वगैरे आहेत त्या भरपूर प्रमाणामध्ये आहेत मित्रांनो तर महत्त्वाचे जे काय आहे अपडेट ते फक्त मी तुम्हाला सांगेल तर महत्त्वाचा अपडेट मित्रांनो उद्या दोन वाजेपर्यंत आहे आणि जर तुम्हाला माझ्याकडून फॉर्म भरून घ्यायचा असेल तर मित्रांनो आजच माझ्याशी कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे कारण शेवटच्या काही तासामध्ये ते शक्य नसतं कारण एक फॉर्म भरायला कमीत कमी एक तास तरी जातो मित्रांनो व्यवस्थित फॉर्म भरायला डॉक्युमेंट अटॅच करायला आणि त्याची पी डी एफ बनवून पाठवायला त्यामुळं उद्या शक्य होणार नाही तर आजच आपल्याला रात्री कॉन्टॅक्ट करून आपण काय करायचं आहे आपल्या फॉर्मसाठी नोंदणी करायची आहे माझ्याकडे फी पाठवायची आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला सकाळी किंवा आज रात्रीच फॉर्म आपल्यापर्यंत पोहोचला जाईल त्याची काही काळजी करू नका आपण व्यवस्थित पद्धतीने फॉर्म यापूर्वी सर्व भरून दिलेले आहे त्यामुळं त्याची काही टेन्शन घेऊ नका तर बघा आता काय आहे तर उद्या दोन वाजेपर्यंत या फॉर्मची आपल्याला भरण्यासाठी अवधी दिलेला आहे तर हा जो फॉर्म आहे तो मेलवरून फक्त सेंड करायचा आहे याची संपूर्ण पी डी एफ आपल्याला मी बनवून देईल त्याचा काही ताण घेऊ नका अजून महत्त्वाची जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो या स सर्व काही वाचण्याची आवश्यकता नाही हां आता बरेच विद्यार्थी काय करतात तर मला पी डी एफ बनवण्यासाठी जे डॉक्युमेंट पाठवता आपण तर मित्रांनो ते तुम्ही भरपूर असे पाठवता तुम्हाला वाटतं की बाबा जास्त डॉक्युमेंट पाठवलं म्हणजे आपलं क्वालिफिकेशन स्ट्रॉंग होईल वगैरे वगैरे तर तसं काही तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की विहित नमुन्यातील अर्जासोबत अर्ज कोणता तर मी तो अर्ज सर्व काही फील करून देणार आहे त्याचा काही ताण घेऊ नका तर त्या अर्जासोबत वयाचा पुरावा पदवी प्रमाणपत्र शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका सादर करावी आणि स्पेशल टिप दिलेले आहे मित्रांनो सर्व वर्षाचे गुणपत्रिका सादर करू नका फक्त शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका सादर करा नंतर कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र जर ते शक आपल्याला लागत असेल तर वॉर्ड वायसाठी हे लागत नाही त्याचं काही ताण घेऊ नका ठीक आहे शासकीय राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र एवढीच कागदपत्रे एकाच पी डी एफ स्वरूपात सादर करावीत तर ती पी डी एफ आपल्याला संपूर्णपणे मी बनवून देईल त्याची काही काळजी करू नका आणि सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित दिसतील याची काळजी घ्या म्हणताय आता बाकी काही ताण घेऊ नका ही ईमेल वगैरे मी तुम्हाला सर्व काही प्रोव्हाइड करून माझ्याशी फक्त कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे किंवा आता सुद्धा या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला देतो तर मित्रांनो हा व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करून आपण आपल्या माझ्याकडून फॉर्म व्यवस्थित पद्धतीने पी डी एफ त्याची बनवून घेऊ शकता तर अजून काही आपल्याला शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि मित्रांनो बरेच विद्यार्थी डो डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका जर आपल्याला इच्छुक असाल तर बिंदास फॉर्म फिल करा बरेच विद्यार्थी फिल करत आहेत तर आपण सुद्धा या संधीचा फायदा घ्या धन्यवाद